नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लास टेक मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला बघायचं इयत्ता सातवी भूगोल प्रकरण सातवं मृदा, आणि या प्रकरणाचा स्वाध्याय आपल्याला बघायचा आहे। मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राइब करा, आणि जर तुम्हाला इयत्ता सातवीचे इतर व्हिडिओ जर बघायचे असतील, सायन्सचे असतील किंवा मॅथचे, तर त्या सगळ्यांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथं जा आणि बघून घ्या। जर तुम्हाला आमच्या व्हिडिओचा अपडेट सर्वात अगोदर पाहिजे असेल तर आमच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा। तुम्हाला काय करायचं आहे, टेलिग्रामवर जायचं आहे आणि आमच्या चॅनलला जॉईन करायचं आहे। चला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, पुढील तक्ता पूर्ण करा। इकडे आपल्याला घटक दिलेले आहेत, इकडे दिलेले आहे मृदा निर्मितीमधील भूमिका। आता जे मूळ खडक असतात, आता याची भूमिका काय असते बघा। जे मूळ खडक असतात, ठीक आहे, याची काय होते, विदारण होऊन बारीक भुगा होतो, ठीक आहे, व त्यापासून मृदा तयार होते। प्रादेशिक हवामान याचा काय परिणाम होतो बघा, किंवा याची भूमिका काय आहे, तर विदारण प्रक्रिया ही हवामानावर अवलंबून असते। कशावर अवलंबून असते, हवामानावर। त्याच्यामुळे वेगवेगळ्या हवामानामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची मृदा पाहायला मिळते। सेंद्रिय खत, आता सेंद्रिय खताची भूमिका काय आहे बघा मृदा निर्मितीमध्ये, तर खडकांच्या जो भुगा असतो त्याच्यामध्ये सेंद्रिय खताचे प्रमाण असेल तर मृदा सुपीक असते। म्हणजे काय, सेंद्रिय खत असेल याचं प्रमाण जर त्या खडकाच्या भुगामध्ये असेल तर जमीन कशी बनते, सुपीक बनते। सूक्ष्म जीवाणू, तर बघा मातीमधल्या जैविक पदार्थाचे विघटन सूक्ष्म जीवामार्फत होते व त्या पदार्थाला ह्युमस असे म्हणतात। बघा मित्रांनो, आता जे पदार्थ असतात मातीमध्ये, ज्याला आपण जैविक पदार्थ म्हणतो, ठीक आहे, त्याचे जर विघटन करायचे असेल तर आपल्याला सूक्ष्म जीवांची आवश्यकता असते, आणि ज्यावेळेस त्याचं विघटन होते आणि जो पदार्थ तयार होतो त्याला आपण ह्युमस असं म्हणतो। काय म्हणतो, ह्युमस। दुसरा प्रश्न आहे, कशामुळे असे घडले ते आपल्याला सांगायचे आहे। पहिला प्रश्न आहे, सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसाल खडकापासून जांभी मृदा तयार होते। उत्तर आहे, सह्याद्रीच्या पश्चिम भागात या मृदेचा विस्तार आढळतो। अति पावसाचा प्रदेश, खडकांचे झालेले विदारण मोठ्या प्रमाणामध्ये वाहून जाते, त्यामुळे मूळ खडक उघडा पडतो। खडकातील लोहाचे वातावरणातील प्राणवायूशी संयोग होऊन रासायनिक क्रिया घडते, त्यातून ही मृदा निर्माण होते। म्हणजे बघा, जे काही लोह असते त्या मातीमध्ये, त्याचं काय होते, संयोग होतो कशासोबत, जे हवेमध्ये जो प्राणवायू असतो त्याच्यामुळे, त्याच्यामुळे त्याला एक जांभी कलरचा रंग त्याला येतो। अशा प्रकारे सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसाल खडकापासून जांभी मृदा तयार होते। मृदेत ह्युमसचे प्रमाण वाढते। तर बघा मित्रांनो, प्रश्न दुसरा आहे, त्याचं उत्तर आहे, मृदेमध्ये खडकांच्या भुग्याशिवाय जैविक पदार्थ मिसळले जाते आणि हे आवश्यक असते। हे जैविक पदार्थ प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांच्या विघटनातून मृदेत मिसळतात। वनस्पतीची मुळे, पालापाचोळा, प्राण्यांचे अवशेष इत्यादी घटक पाण्यामुळे कुजतात, तसे त्यांचे सूक्ष्मजीवामार्फत विघटन होते। उदाहरणार्थ गांडूळ, सहस्रपाद, पैसा किडा, वाळवी, गो, मुंग्या इत्यादी अशा विघटित झालेल्या जैविक पदार्थास ह्युमस असे म्हणतात। अशा प्रकारे मृदेत ह्युमसचे प्रमाण वाढते। ह्युमस म्हणजे काय, याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थ असतात। सेंद्रिय म्हणजे काय, जे सजीवापासून निर्माण झालेले पदार्थ आहे, ठीक आहे, जे मृत झालेले सजीव असतील किंवा पालापाचोळा असेल, ठीक आहे, ज्यावेळेस त्याचं विघटन होते त्याला आपण, विघटन झाल्यानंतर जे मातीमध्ये मिसळतात त्याच्यापासून एक ह्युमस थर तयार होतो। तिसरा प्रश्न आहे, विषुववृत्तीय हवामान प्रदेशात सुपीक मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद घडते। तर बघा मित्रांनो, याचं कारण काय आहे, तर विषुववृत्तीय जे हवामान प्रदेश असतात तिथे जास्त उष्णता व वर्षभर पाऊस असतो, त्याच्यामुळे उष्ण व दमट हवामानामुळे झाडपाला कुजतो व हवा रोगट बनते। निर्मितीसाठी हे अनुकूल नसते। जास्त तापमान व जास्त पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद होत असते, म्हणून विषुववृत्तीय हवामान प्रदेशात सुपीक मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद घडते। मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते। जास्त बाष्पीभवन होत असल्याने जमिनीतील क्षार पाण्यात विरघळतात,
हे क्षार भूपृष्ठावर आल्यानंतर लगेच बाष्पीभवन होऊन जमिनीवर क्षारांचा थर साचतो. तसेच अतिरिक्त जल सिंचनामुळे जमिनीतील क्षार वर येतात व जमीन खारवट बनते. अशा प्रकारे मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते. पाचवा प्रश्न आहे, कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ जास्त असतो. उत्तर आहे, कोकणात भरपूर पर्जन्य उष्ण व दमट हवामान आहे. कोकणात तांदूळाच्या पिकासाठी आवश्यक असणारी गाळाची मृदा असल्याने हे पीक येथे मोठ्या प्रमाणामध्ये घेतले जाते. म्हणून कोकणातील लोकांच्या आहारामध्ये तांदूळ हा जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मृदेची धूप. मृदा जसजशी लागवडीखाली येते तसतसा तिचा कस कमी होतो. वाहते पाणी, हिम व वारा यांचे शरण कार्य मृदेची योग्य मशागत न करता बेसुमार पीक घेणे, निष्काळजीपणाने जलसिंचनाच्या चुकीच्या पद्धती अवलंबणे, तेलजन्य कचरा, प्लास्टिक, कीटकनाशके, खतामधील रसायनाचा अंश, चुकीच्या शेती पद्धती, किरणोत्सर्गी पदार्थाची अयोग्य विल्हेवाट इत्यादी कारणामुळे मृदेची धूप होते. वारा व पाणी यामुळे मृदेचा थर वाहून जातो. तसेच वाहते पाणी, हवामान आणि प्राकृतिक रचनेतील विविधता यामुळे मृदेची धूप होते. मृदेची अवनती होणे. शेतीतून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी रासायनिक खते, जंतुनाशके, तणनाशके इत्यादींचा वापर केला जातो. रसायने आणि खतांच्या अशा अतिरेकी वापरामुळे मृदेची अवनती होते. तिसरा प्रश्न आहे, माहिती लिहा मृदा संधारणाची उपाय. उत्तर आहे, शेतीतील सुपीक मृदा पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जाऊ नये म्हणून शेतात बांध बंदिस्त करणे, म्हणजे बांध घालणे, जेणेकरून शेतामधली जी मृदा आहे ती वाहून गेली नाही पाहिजे. बांधावर योग्य प्रमाणात झुडपांची लागवड करणे, जे बांध असतात शेताचे तिथं झुडपांची लागवड करणे, शेतात जास्त उताराच्या भागावर दगडांच्या सहाय्याने बांध घालणे, जिथं जास्त उतार आहे तिथं दगडाच्या सहाय्याने काय करणं, बांध घालणं, उतार असलेल्या जमिनीवर सलग समतल चर खोदणे. असे चर वेगवेगळ्या उंचीवर खणल्यामुळे उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो, त्यामुळे होणारी झीज थांबते. म्हणजे जर उतार असेल तर तिथं चर खोदले पाहिजे, त्याच्यामुळे पाण्याचा वेग कमी होऊन जी मृदा असते ती वाहून जाणं थांबते. रासायनिक खतांचा व कीटकनाशकाचा अतिरेक टाळणे. सेंद्रिय खताचा म्हणजे शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत याचा वापर केल्यास मृदेतील जो सामू असतो त्याचा तोल राखला जातो. त्यामुळे मृदेतील ह्युमसचे प्रमाण वाढण्यास मदत होते व मृदेतील सुपीकता टिकून राहते. शेत जमीन काही कालावधीसाठी सुपीक ठेवणे तसेच आलटून पालटून पीक घेणे महत्वाचे असते, जेणेकरून मृदेची सुपीकता टिकून राहील. सेंद्रिय खत. रासायनिक खत वापरण्याऐवजी सेंद्रिय खत वापरणे चांगले असते. रासायनिक खतामुळे जमिनीतील जैवविविधता नष्ट होते व जमिनीची सुपीकता कमी होते. सेंद्रिय खत जमिनीची सुपीकता वाढवण्याबरोबर निरोगी बनवण्यास उपयुक्त असते. गांडूळ खत, शेणखत ही सेंद्रिय खते आहेत. ही खते मृदांना आवश्यक त्या पोषक द्रव्याचा पुरवठा करतात. विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का याची माहिती मिळण्याचे ठिकाण. उत्तर आहे, विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का हे ठरवण्यासाठी महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे, जिल्हा मृदा परीक्षा केंद्रे या ठिकाणी त्यांची माहिती आपल्याला मिळते. जिल्हा मृदा परीक्षण केंद्रात मृदा परीक्षण करून मृदेचे प्रकार, मृदेची सुपीकता, या मृदेत कोणते पीक घेता येते, मृदेतील ह्युमसचे प्रमाण, मृदेतील घटक या सर्वांची माहिती आपल्याला मिळते. वनस्पती जीवनातील मृदेचे महत्व. मृदा हा अत्यंत महत्वाचा पण नेहमीचा दुर्लक्षित राहिलेला स्रोत आहे. या घटकाकडे जगभरातील लोकांची लक्ष वेधणे तसेच मातीच्या संवर्धनाची असलेली गरज याबाबत
जनजागृती करण्यासाठी 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिन म्हणून साजरा करण्यात येतो। आरोग्यदायक मृदा ही आरोग्यदायक अन्न निर्मितीचा पाया आहे। विविध पिके आणि शेती यांचा पाया मृदा आहे। अन्नधान्यांच्या 90% गरजा मातीद्वारे पूर्ण होतात। जंगल वाढवण्यासाठी मृदेची आवश्यकता असते। मृदेचा 1/4 भाग विविध जीवांनी व्यापला असून ही जैवविविधता टिकून ठेवण्यात मृदेचा मोलाचा वाटा आहे। माणसाच्या सर्व गरजा म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा आपल्याला मृदेपासून मिळते। मृदा अतिशय महत्त्वाची आहे, कारण 2.5 सेंटीमीटर मृदेचा थर तयार होण्यासाठी 1000 वर्ष लागतात। म्हणून भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी मृदेचे संवर्धन होणे महत्त्वाचे आहे। मृदेच्या संदर्भात पुढील तक्ता पूर्ण करा। इथं क्रिया दिलेले आहेत, इथं परिणाम आणि इथं सुपीकता वाढते किंवा कमी होते। बांध बंदिस्ती करणे, जर आपण बांध घातले तर याचा परिणाम काय होईल, तर भूजल पातळी वाढेल, ठीक आहे, आणि जमिनीची सुपीकता वाढेल, म्हणजे भूजल पातळी सुद्धा वाढेल, कारण आपण बांध बसे घातल्यामुळे पाणी सुद्धा मुरेल आणि जमीन वाहून न गेल्यामुळे, म्हणजे मृदा वाहून न गेल्यामुळे सुपीकता सुद्धा वाढेल, म्हणजे सुपीकता वाढणार। वृक्ष लागवड करणे, वृक्ष जर आपण लागवड केली तर काय होईल, तर वाऱ्याचा वेग कमी होईल आणि वाऱ्याचा वेग कमी झाल्यामुळे काय होईल, जमिनीची धूप होणं कमी होईल, त्याच्यामुळे जमिनीची सुपीकता वाढेल। काही काळ जमीन पडकी ठेवणे, आता जर काही काळ जर आपण जमीन पडकी ठेवली तर त्याच्यामुळे जी मृदेची सुपीकता आहे टिकून राहते, म्हणजे सुपीकता वाढ होते। सेंद्रिय खताचा वापर, सेंद्रिय खताचा वापर केल्यामुळे ह्युमसचं जे प्रमाण आहे, सेंद्रिय खत म्हणजे काय, त्याच्यामध्ये सेंद्रिय घटक असतात आणि ह्युमस म्हणजे काय, याच्यामध्ये सुद्धा सेंद्रिय घटक असतात, त्याच्यामुळे ह्युमसचे प्रमाण वाढते, म्हणजे जमीन सुपीक बनते। याचा अर्थ काय, जमीन सुपीक बनते। उताराच्या दिशेने आडवे चर खोदणे, उतारावर येणाऱ्या सुपीकता वाढते, म्हणजे सुपीकता वाढते, पाण्याचा वेग कमी होतो, त्यामुळे मृदेची झीज सुद्धा थांबते व पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते, म्हणजे जल पातळी सुद्धा वाढते, याच्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते। शेतात पालापाचोळा जाळणे, याच्यामुळे काही मृदेतील राखेचे प्रमाण वाढते, त्याच्यामुळे सुपीकता कमी होते। जैविक पदार्थ, जैविक पदार्थ हे काय असतात, जे सूक्ष्मजीवांना पोषक ठरतात, जे जैविक पदार्थ असतात, त्याच्यामुळे सुपीकता वाढते। अतिरिक्त जलसिंचन, अतिरिक्त जलसिंचन केलं तर त्याच्यामुळे क्षारतेचे प्रमाण वाढते, त्याच्यामुळे जमीन नासुपीक बनते। रासायनिक खताचा अतिवापर केल्याने काय होईल, तर ह्युमसचे प्रमाण कमी होऊन जमीन नासुपीक बनते, म्हणजे जमिनीची सुपीकता कमी होते। तर बघा मित्रांनो, हा आपला स्वाध्याय होता मृदा या प्रकरणाचा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग मित्रांनो, हे एकमेव मराठी चॅनल आहे। आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मराठी चॅनलला सबस्क्राईब करणं आणि मराठी चॅनलला प्रमोट करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। हे एकमेव चॅनल आहे मराठीमध्ये जे आपल्या मायबोली भाषेमध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट आहे माझी की माझ्या चॅनलला शेअर करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग, टेक केअर।